अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर यांनी 12 नोव्हेंबर 2022 मुलीचं जगात स्वागत केलं. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या लेकीचं नाव देवी बासू ग्रोवर असं ठेवलंय. मुलीच्या जन्मानंतर एक खास पोस्ट शेअर करत बिपाशा हिने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. पण जेव्हा देवीचा जन्म झाला तेव्हा ती वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट VSD या आजाराने त्रस्त होती. अभिनेत्रीने नेहा धुपियासोबत इंस्टाग्राम लाईव्हवर नुकत्याच झालेल्या मुलाखतीदरम्यान बिपाशाने भावूक होत मुलीच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. मुलीच्या हृदयात 2 छिद्रे आहेत असं डॉक्टरांनी अभिनेत्रीला सांगितलं. हृदयात 2 छिद्रे असल्यामुळे बिपाशाची मुलगी 3 महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीच्या आरोग्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, आमचा प्रवास सामान्य आईवडिलांप्रमाणे नव्हता. मी आता आनंदी दिसत आहे पण तो काळ माझ्यासाठी फार कठीण होता. कोणत्याच आईवर अशी वेळ यायला नको. मला ही गोष्ट कोणासोबत शेअर करायची नव्हती पण अनेक माता आहेत ज्यांनी माझी मदत केली. त्यांचा शोध घेणं आता कठीण आहे. VSD काय असतं हे देखील मला माहिती नव्हतं. आम्ही दोघांनी कुटुंबियांना काहीही सांगितलं नव्हतं. थोडे घाबरलो होतो. देवीच्या जन्मानंतर 5 महिने आमच्यासाठी फार कठीण होते. माझी देवी पहिल्यापासून दमदार होती. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की छिद्रे बरे होतील की नाही त्याची प्रत्येक महिन्याला तपासणी करावी लागेल. पण तिच्या हृदयात असलेल्या छिद्रांचा आकार वाढत होता तेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. देवी 3 महिन्यांची झाल्यानंतर तिचं ऑपरेशन करा असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्हाला वाटलं बरं होऊन जाईल. पहिल्या महिन्यात काही झालं नाही. दुसरा महिना देखील चांगला होता. तिसऱ्या महिन्यात तपासणीसाठी गेलो तेव्हा आम्हाला धक्का बसला. अनेक सर्जन डॉक्टरांकडून आम्ही सल्ला घेतला. ऑपरेशनसाठी करण तयार नव्हता. माझ्या मुलीवर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ऑपरेशन कसं झालं पाहिजे हे कठीण होतं. बिपाशाने सांगितलं की देवी 3 महिन्यांची असताना ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन 6 तास सुरू होतं. देवी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती तेव्हा मी पूर्ण घाबरली होती. मात्र देवीची प्रकृती आता उत्तम आहे असं बिपाशा बासूने मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. प्रेक्षक हो, बिपाशा बासूचं एक छोटंसं गोड कुटुंब तुम्हाला कसं वाटतं? बिपाशा आणि करण ही क्यूट जोडी तुम्हाला आवडते का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. इंडस्ट्रीतील असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.